गोव्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल का? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मितहास्य केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी उपमुख्यमंत्री आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी गोव्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल का या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता स्मितहास्य केले. एका पक्षातील काही बडे नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी स्मितहास्य देत अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले.